पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत आमदार निलेश लंके. नमस्कार, मी निलेश लंके, नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनसेवक या नात्याने मतदारसंघातील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या निवडणुकांच्या संदर्भात मी सर्व तालुक्यातील मतदारसंघातील पुढाऱ्यांना विनंती करतो की येणाऱ्या ह्या निवडणुका कशा जास्तीत जास्त बिनविरोध होतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या मतदारसंघाला वेगळी किनार आहे का, आपला मतदारसंघ हा सेनापती बापटांचा मतदारसंघ म्हणून संबोधला जातो. आपला हा मतदारसंघ आदरणीय अण्णासाहेब हजारे, आदरणीय पोपटराव पवारांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जी विकासाची सुरुवात झाली ती विकासाची सुरुवात पूर्ण देशाने पाहिली. राळेगण सिद्धी असू, बहादर हिवरा असू, त्यामुळं यांच्याच पावलापाऊल ठेवून आपण या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निवडणुका कशा बिनविरोध होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण या मतदारसंघामध्ये मी एक या सर्वांचा कुटुंब प्रमुख या नात्याने सर्वांना आग्रहाची विनंती करतो की ग्रामपंचायत निवडणुका तुम्ही पाहिल्या असेल, ग्रामपंचायत निवडणूक जर लढवली तर 5 वर्षे त्या गावात संघर्ष ठरलेला असतो. त्यामुळं ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर पराभूत उमेदवाराला जर भेटलो आपण, त्याला जर विचारलं तर तो सांगतो 5 वर्ष सांगतो यांनी मला पाडलं, यांनी मतदान नाही केलं, मग याचा रस्ता अडव, याचा बांधा अडवा, अशा प्रकारे त्या गावात वादविवाद होत असतात. आणि तालुक्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना त्या ग्रामपंचायत निवडणुकापासून सगळे पुढारी बाजूला राहत असतात. त्यामुळं माझी सर्वांना विनंती, आपण गावच्या विकासासाठी सर्वांचे ध्येय एकच असते की गावचा विकास. म्हणजे दोन्ही पार्ट्यांना असं वाटतं की गावचा विकास माझ्या हातून कसा जास्तीत जास्त घडेल, पण गावचा विकास घडवित असताना गावचा संघर्षसुद्धा कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुका कशा बिनविरोध होतील यासाठी सर्व पुढाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, सर्व गावातील राजकीय मंडळींनी प्रयत्न केले पाहिजे. राजकारणात समाजकारण करीत असताना 2 पावलं मागं सुद्धा थांबणं गरजेचं असतं. ज्यावेळेस गावचा विकास आपल्या हातून घडणार आहे, कुणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून, सोसायटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून, आपण सर्वांनी एक दिलाने एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळं मी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, ज्या गावच्या निवडणुका बिनविरोध होतील त्या निवडणुकांना मी माझ्या आमदार फंडातून प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा यात उतरतील यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे की प्रशासनावरसुद्धा जास्त ताण, पोलीस प्रशासन असू, महसूलचा असू, प्रशासनासुद्धा म्हणजे आपल्याच सरकारचा सुद्धा यात जास्त खर्च होतो. त्यामुळं सरकारचा खर्च कसा कमी करता येईल आणि गावचा सर्वात महत्वाचा संघर्ष कसा आपल्याला कमी करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तर ग्रामपंचायत निवडणुका म्हणलं का मारामाऱ्या भांडणं आणि तो वाद 5 वर्ष पूर्ण टिकतो. म्हणजे गावचा विकास होण्यापेक्षा गावचा आपण गावाला विकासाला खीळ घातली जाते एका पद्धतीने. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. माझी सर्व पुढाऱ्यांना, राजकीय पक्ष पार्टीतल्या सर्वांना विनंती, ठीक आहे राजकारण झालं, निवडणुका झाल्या, मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर मी सर्व काही विसरून गेलो का, कुठल्या गावात किती मतदान झालं, कुणी मला किती विरोध केला, यापेक्षा आपण आपल्या हातून तालुक्याचा विकास कसा घडला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मी तर माझ्या सर्व मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना तर मी एक आग्रहाची विनंती करतो की आपण या तालुक्याच्या विकासासाठी, गावच्या विकासासाठी आपण थोडं 2 पावलं थांबणं पण गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त यात सहभाग घेतला पाहिजे. आता बऱ्याच वेळा एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं का तुझी गावची निवडणूक कशी होईल, बिनविरोध होईल का, तो सांगतो बिनविरोध होत असते का, असं काही नाही. आपण प्रयत्न केल्यानंतर 100% शक्य आहे. त्यामुळे यात सर्वांनी पुढाऱ्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. मी सुद्धा या संदर्भात 18, 19, 20, 21 या 4 दिवस प्रत्येक गटवाईज मिटिंगा लावून त्या ठिकाणी कशा जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्या नगर पारनेर मतदारसंघामध्ये कमी
40 ते 50 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि याच जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी उतरलं पाहिजे आणि आपल्या गावच्या विकासासाठी 25 लाख रुपयाचं जे बक्षीस तर मिळवलंच पाहिजे, पण त्याचबरोबरीने त्या गावांना जास्तीत जास्त शासनाचा कसा फंड आपल्याला खेचून आणता येईल आणि त्या गावचं नंदनवन कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. परत एकदा सर्वांना नम्र अशी विनंती करतो की आपल्या गावच्या निवडणुका, आपल्या गावचा संघर्ष टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपला निलेश लंके. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.